एचडीएफसी बैंक में कंत्राती स्तर पर काम कर रहे सफाई कर्मचारियों द्वारा नाराजगी के सुर उत्पन्न हो रहे, जिसके चलते आज महाराष्ट्र की विभिन्न समाज सेवी संगठनों के समर्थन से, साथ ही साथ महाराष्ट्र संघर्ष मजदूर संगठन के तत्वावधान से देशव्यापी हड़ताल की गई। इस आंदोलन में बड़ी मात्रा में बैंक कर्मचारी मौजूद थे। दरअसल कई दिनों से कॉन्ट्रैक्ट बेस पर काम कर रहे सफाई कर्मचारियों को वाजिब अधिकार नहीं दिए गए थे, साथ ही साथ काफी मात्रा में हर स्तर से अन्याय किया जा रहा है। ऐसी परिस्थिति के चलते हमारा उदय निर्वाह हम किस प्रकार करें, ऐसी चिंताजनक प्रतिक्रिया आंदोलनकारी सफाई कर्मचारियों ने व्यक्त की है। इस समय जानकारी देते हुए महाराष्ट्र संघर्ष संगठना के अध्यक्ष वीएम हिरलकर ने बताया कि 2017 तक कॉन्ट्रैक्ट बेस पर काम कर रहे सफाई कर्मचारियों को केंद्र सरकार द्वारा स्थापित नियमों द्वारा वेतन दिया जा रहा था, लेकिन अब बिना नोटिस के कर्मचारियों के वेतन कम कर दिए गए हैं। ऐसी कई मांगों के साथ हम रास्तों पर उतरे हैं, यदि हमारी मांगे पूरी नहीं की जाती तो हम तीव्र आंदोलन करेंगे, ऐसा इशारा भी इस वक्त कर्मचारियों ने दिया। मोर्चा काढण्याचं कारण आहे की आम्ही बँक प्रशासनाला जे नियमानुसार पहिले पत्रव्यवहार केलेला आहे की आमच्या तुम्ही मागण्या मान्य करा, सेंटरप्रमाणे जे पगार मिळतात कामगारांना, जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलेले मिनिमम वेजेस रेट आहे ते आमच्या कामगारांना देण्यात यावे, लिव्ह सर्टिफिकेट, मेडिकल फॅसिलिटी हे सर्व मागण्या आमच्या देण्यात यावा आणि कामगारांना पगारी सुट्ट्या देण्यात याव्या, जो कामगारांचा अधिकार आहे आणि कामगारांना 8 तासाची ड्युटी आणि 8 तासाच्या वर जर तुम्ही वेळ घेत असाल तर त्याचा ओवरटाईम देण्यात यावा, अशा आमच्या मागण्या प्रशासनाला व कंपन्यांना आम्ही दिलेला आहे। पण त्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आम्ही लेबर कोर्टात गेलो, त्या लेबर कोर्टात बी त्यांनी कोणतीही मागणी मान्य न करता लेबर कोर्टाचा बी अपमान केलेला आहे। ती लेबर कोर्टाची केस लेबर कोर्ट CJIDमध्ये गेलेली आहे, तर तिथं तर निर्णय लागणारच आहे, परंतु त्यानंतर त्यांनी युनियनची ॲक्टिव्हिटी पाहून आमच्या कामगारावर इलिगल पद्धतीने कारवाई करण्यास सुरुवात केली, जसे कामगारांना काढून टाकणे, मुलांना धमक्या देणे, 17-17 वर्षे 16-16 वर्षे ज्या मुलांनी नोकऱ्या केल्या त्यांना अचानक न पत्र देता नोकरीहून काढून टाकणे, पगार न देणे, सुट्टीचा पगार काढणे, सुट्टीच्या दिवशी जबरदस्ती बोलवणे, सुट्टीच्या दिवशी जर नाही आल्या तर उद्यापासून येऊ नको अशी धमकी देणे, या कारवाया त्यांनी सुरगत चालू केलेल्या आहेत। कायद्याने ठरवलेल्या संविधानानुसार युनियन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि आपली मागणी मांडण्याचा पूर्ण प्रत्येकाला अधिकार आहे, त्याच्यात काही गुन्हा नाही आहे आणि जे काही करतो आहे आम्ही कायद्यानुसार करतो आहे। आम्ही महाराष्ट्र संघर्ष कामगार संघटनेचे सर्व सभासद एचडीएफसी बँकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी आहेत, वर्षानुवर्षे काम करत आलेले आहेत आणि हे SMS इंटिग्रेटेड फॅसिलिटी मुंबई आणि CLR फॅसिलिटी मुंबई आणि एवन क्यूज क्रॉप कंपनी आणि प्रॉपर्टी सोल्युशन या कंपन्यामार्फत काम करतायत, या कंपन्यांचा कोणताही प्रतिसाद नाही आहे, कारण की केंद्र शासनाने ठरवलेल्या नियमानुसारांचं बी उल्लंघन करतायत हे लोक, जे बँक केंद्रात दर्जेचा आहे, केंद्र सरकारच्या दर्जेमध्ये येते, जे केंद्राच्या नियमात येते त्या नियमांचं अटीचं पालन कोणत्याही पद्धतीने होत नाही आहे। विनोद महादेव हिरडकर माझं नाव आहे, मी महाराष्ट्र संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। सर आमच्या मागण्या आहे की ज्या आम्हाला जो पेमेंट मिळणार कंपनीला तो पेमेंट आम्हाला बरोबर मिळत नाही आणि आम्हाला सुट्टीच्या दिवशी पण हे लोक कामाला बोलवतात सर, जर सेकंड सॅटरडे, फोर्थ सॅटरडे ह्या दिवशी पण आम्हाला कामाला बोलवतात आणि नाही गेलं तर हे लोक आम्हाला कंपनीवाले कामावून काढून टाकतात किंवा धमकी देतात आणि दुसऱ्या दिवशी कामाला घेत नाही। सर ज्यावेळेस मी 2021-22 मला करोना झाला होता ना, त्यावेळेस मी याईने आमच्याकडून सगळे SMS स्टॉप करून याईनं सॅनिटायझर वगैरे भरपूर करून घेतलं, ओव्हरटाईमसुद्धा याईने आमच्याकडून करून घेतलं आणि जेव्हा आम्ही स्वतः बीमार पडलो सर ते यांच्या आमच्या सेफ्टी यांच्याकडे काही मेडिकल नाही आणि काही सिक्युरिटी नाही आणि कसल्याच प्रकारचे आम्हाला सपोर्ट नाही, तुम्ही सॅनिटायझर करा आणि हे तुमचंच काम आहे, ओव्हरटाईममध्ये आम्हाला डे नाईट आमच्या खांद्यावर 10 लिटरची के कॅन लटकवून आम्हाला ते सॅनिटायझर पूर्ण बँकला करायला लावायचा सर आणि आम्ही जर बीमार झालो तर आमच्यासाठी काहीच यांची हे नव्हतं सर सुविधा। आम्ही शंकरनगर सर अगोदर फिटविला होतो, तिथं खूप याईने आमच्याकडून काम करून घेतलं सर, राबवून घेतलं आणि आता यासाठी या कर सर मला करोना झाला होता ना तर मला खूप विकनेस आले होते, हे सुट्टी मला देत नव्हते आणि माझ्यानं काम होत नव्हतं सर, माझ्यानं चालणं पण होत नव्हतं सर, ते हे म्हणत होते बँकेचे HDFC बँकेचे BM तुला कामावर घेणार नाही, ते त्यांनी सरळ म्हणला की तुम्हाला कामावर घेणार नाही आणि कंपनीकडून मेल आला आहे की तू बीमार राहते सुट्ट्या मारते
तो तुला का रिजाइन देवा लागे आणि याच्यावर मला खूप प्रेशर टाकलं सर यांनी ना। हॅलो, मी रत्नाकर बाबूराव गाडगे CLR कंपनीमध्ये कामगार आहे। आम्ही बैरामजी टाऊन या ब्रँचला काम करत आहे। आज सकाळी जेव्हा संपावर येत असताना आज मला सुपरवायझरचा फोन आलेला आहे की बा आज जर तू संपावर गेलेला आहे तर उद्यापासून तू ब्रँचमध्ये यायचं नाही। मी का ब्रँचमध्ये नाही यायचं? हा माझा अधिकार आहे आणि मी तो पूर्णपणे गाजवणारच। आणि अशीच याच प्रकारे धमकी आलेली आहे, आम्ही रेकॉर्डिंग केलेली आहे त्यावेल्या धमकीची आणि ते आम्ही समोर दाखवू पण। आणि आमचे बॉस जे प्रवीण सहारे यांनीच आम्हाला धमकी दिलेली आहे आणि जे आमचे BM आहे त्यांनी आम्हाला ओके दिलेलं आहे। आम्ही त्यांना सकाळी असंच मॉर्निंगला मेसेज टाकलेला आहे की सर आज आमची स्ट्राईक आहे, आम्ही येत नाही। तर आमच्या बॉसनी आम्हाला ओके अशी सेंड केलेला आहे, मेसेज सेंड केलेला आहे। तर आम्हाला त्याची काही भीती नाही आहे। उद्याला प्रशासनच हे जबाबदार राहतील की आम्हाला उद्या कामावर का नाही घेतलं। आम्ही उद्या कामावर जाणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।